आणि आता महाफास्ट 100 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचं नाही, लोकसभा आढावा बैठकीमध्ये शरद पवारांचा कार्यकर्त्यांसमोर निर्धार। तर अजित पवारांसोबत केवळ ईडी सीबीआयच्या भीतीने जाणारे लोक आहेत, पवारांचा अजित पवार गटावर देखील हा निशाणा। शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याचा अनेकदा प्रयत्न केलाय, चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा। यशवंतराव चव्हाणसाहेबही विचार करत असतील भाजपच्या विचारांसोबत माझा फोटो कसा, अजित पवार गटानं वापरलेल्या चव्हाणांच्या फोटोवर शरद पवारांचा टोला। अजितदादांवर टीका करणं टाळलं पाहिजे, बैठकीत काही पदाधिकाऱ्यांचं हा मत आहे, तर टीका केली नाही तर सोबत आहोत हा मेसेज जाईल, वरिष्ठांकडून पदाधिकाऱ्यांना समज। शरद पवारांनीच माढा लोकसभेची जागा पुन्हा लढवावी, लोकसभा आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची जोरदार मागणी। तर शरद पवार 2014 रोजी माढा लोकसभेचे खासदार होते। अजित पवार गटातील अनेक आमदार संपर्कात, परत येण्याची आमदारांची इच्छा, जयंत पाटलांचा दावा, मात्र अंतिम निर्णय शरद पवार घेणार असल्याचीही प्रतिक्रिया। अनेक पक्ष महाविकास आघाडीत येण्यासाठी इच्छुक, सर्वांना विश्वासात घेत जागा वाटपाबाबत चर्चा करू, जयंत पाटलांचं वक्तव्य। शिरूर मधून अमोल कोल्हेंना उमेदवारी जाहीर करा, शिरूर मधील पदाधिकाऱ्यांची शरद पवारांकडे मागणी, शरद पवार शिरूर लोकसभेचा आढावा घेत असताना पदाधिकाऱ्यांचीही मागणी। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, मंत्रालयात दुपारी 12 वाजता होणार बैठक। ललित पाटील प्रकरणातून अनेकांचे संबंध बाहेर येतील आणि बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील, गृहमंत्री फडणवीसांचा इशारा। ससूनमधून पळवलं नाही तर मला पळवलं गेलं, कुडाकुडाचा हात सगळं बाहेर काढणार, अटकेनंतर ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा खळबळजनक दावा। ललित पाटीलला पळवण्यासाठी गाड्या कुणी अरेंज केल्या, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा आंधरेंचा सवाल। ललित पाटीलला अटक नव्हे तर मॅनेज करून पकडलं गेलंय, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांचा आरोप, पुणे पोलिसांऐवजी सीआयडीकडे तपास देण्याची धंगेकर यांची मागणी। ललित पाटीलचे ज्या नेत्यासोबत फोटो आहेत त्या सर्वांची चौकशी होईल, विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांचं मोठं विधान। ललित पाटील प्रकरणात मंत्री दादा भुसे, शंभुराज देसाईंची नार्को टेस्ट करा, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मागणी। मी कोणत्याही चौकशीस तयार, माझ्यावरील आरोप खोटे, अंधारेंचा बोलविता धनी कोण, दादा भुसे यांचा हा सवाल। ललित पाटीलचे नार्को टेस्ट करा, त्याचे 40 गाव धुळ्यातील कनेक्शन शोधा, एकनाथ खडसेंची मागणी। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी पुणे पोलिसांची टीम मुंबईत, मुंबई पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या आणखी 2 आरोपींचा ताबा पुणे पोलीसही घेणार। 40 दिवसानंतर मराठा समाजाचं आंदोलन सरकारला झेपणार नाही, एकतर मराठ्यांची विजययात्रा निघेल नाहीतर माझी अंत्ययात्रा, मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा। आंदोलनामागे शरद पवारांचा हात असेल तर सिद्ध करा, आंदोलन 2 पावलं मागे घेतो, मनोज जरांगे पाटलांचं सदावर्तेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर। ओबीसी आणि मराठा समाजात फूट पाडण्याचं सगळ्या पक्षांचं स्वप्न, पण आम्ही एकमेकांच्या अंगावर जाणार नाही, मनोज जरांगे पाटलांची टीव्ही 9 मराठीकडे प्रतिक्रिया। जरांगे पाटीलच आंदोलन थांबवावं यासाठी सरकार सकारात्मक आहे, जरांगे पाटलांच्या आंदोलनावर नीलम गोऱ्हे यांचं हे भाष्य। शरद पवार आज सकाळी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार, अहमदनगर हिंगोली वर्धा अमरावती बीड आणि जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार। एनसीपी फुटीनंतर शरद पवार, अजितदादा आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार, अनंतराव पवार इंग्लिश स्कूलच्या उद्घाटनासाठी पवार कुटुंब एकत्र, 22 ऑक्टोबरला भिगवणमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। बारामती लोकसभा मतदारसंघात लागले सुनेत्रा पवार यांचे बॅनर, सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देताना बॅनरवर संसदेचा फोटो, बॅनरवर सुनेत्रा पवार यांचा राजकीय वाटचालीस शुभेच्छा असा उल्लेख। जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणातील 4 आरोपींना जामीन, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमपीएल कोर्टाकडून जामीन मंजूर, हेमंत गुप्ता, संजय शहा, राजीव साळुंखे, अरविंद सिंग यांना जामीन। विजय वडेट्टीवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट, वडेट्टीवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये 40 ते 50 मिनिट चर्चा, कंत्राटी भरती, मराठा आरक्षण तसंच ओबीसी आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती। जगाच्या पाठीवर एकच राज्य असेल जिथे 2 पक्ष सत्तेत आणि विरोधातही आहेत, राज ठाकरेंचा शिवसेना आणि राष्ट्रवादीला खोचक टोला। मी आतल्या आत धुमसतोय, एक दिवस सर्व बाहेर काढेन, मनसेच्या इंजिनाची वाफ बाहेर काढेन, राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना इशारा।
आदित्य ठाकरेंकडून मुंबई हायकोर्टात कॅव्हेट याचिका दाखल. दिशा सालियान आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणी होणाऱ्या आरोपांवरून बाजू ऐकून घेण्याची मागणी. 20 ऑक्टोबरला पुढील सुनावणीची शक्यता. सुप्रीम कोर्टानं स्पीकिंग ऑर्डरमध्ये नोंदवलेले आक्षेप फारच धक्कादायक. अपात्रतेविषयी लवकर निर्णय घ्यावा लागेल. जितेंद्र आव्हाड यांचं सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर ट्विट. ठाकरे गटाच्या उपनेत्या मीना कांबळी यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा गद्दार गटात सामील झाल्या. ठाकरे गटाच्या नेत्या शुभांगी पाटलांचा मीना कांबळींवर निशाणा. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे महाराष्ट्राचा दौरा करणार. लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी आणि महिलांचं संघटन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा करणार. अकोल्यात सम्यक विद्यार्थी आणि वंचित युवा आघाडीचा इशारा मोर्चा. नोकर भरतीचं खासगी कारण पेपरफुटी. याविरुद्ध कायदा करण्याची आंदोलनातून मागणी आहे. नाशिकच्या निफाडमधील ब्राह्मणगाव विंचूर गावात छगन भुजबळांना बंदी. मराठा आरक्षणाला भुजबळ विरोध करत असल्यानं गाव बंदी करण्यात आली. मोदींची नक्कल करणाऱ्यांना ऑक्टोबर 2024 मध्ये उत्तर मिळेल. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा सुषमा अंधारे यांना निशाणा. हॉस्पिटल आहे की मस्करी प्राण्यांचं हॉस्पिटल वाटायला लागलंय. नार्वेकरांनी अधिकाऱ्यांना झापलं. राहुल नार्वेकरांकडून मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाची पाहणी. संतोष बांगर यांच्याकडून पीक विमा या कंपनीच्या अधिकाऱ्याला सज्जड दम. शेतकऱ्यांना दम मदत करा अन्यथा माझ्या एवढा वाईट कुणी नसेल. संतोष बांगर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. राज्यात शेती व्यवसायावर मोठं संकट. अनेक टेक्नॉलॉजी आल्यास शेती व्यवसायातील अडचणी कमी होऊ शकतात असं देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. भारताला लुटणाऱ्या ब्रिटनला आपण मागे टाकलंय अर्थव्यवस्थेचा दाखला देत देवेंद्र फडणवीसांचा गौरवोद्गार. केंद्र सरकारची साखरेवरील निर्यात बंदीबाबत मोठी घोषणा. साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची केंद्राची घोषणा. यात कच्ची साखर, शुद्ध साखर, पांढरी साखर आणि सेंद्रिय साखरेचा समावेश. राज्यात एक राज्य एक गणवेश शासन निर्णय जाहीर. पुढील वर्षापासून निर्णयाची अंमलबजावणी होणार. ऐन सणासुदीत मुंबईतील टॅक्सी कॅब संघटनांचा बंदचा इशारा. टॅक्सी कॅब ॲपवर आधारित वाहतूकदारांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी. पंतप्रधान कोण या चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रश्नाला राहुल गांधी असं उत्तर. रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये शृंगारतळी बाजारपेठेतला हा प्रकार. बावनकुळे 2 दिवसांसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर. भाजप नेते राम शिंदे आणि शरद पवार गटाचे नेते निलेश लंके एकत्रित प्रवास. सुजय विखेंना शह देण्यासाठी एकत्रित प्रवास केल्याची चर्चा. जळगावच्या मुक्ताईनगरमधील बेकायदेशीर खनिज उत्खनन घोटाळ्यात एकनाथ खडसेंवर कारवाई होणार. आमदार चंद्रकांत पाटलांचा दावा. एकनाथ खडसेंमुळेच केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. शिंदेगडाचे आमदार चंद्रकांत पाटलांचा एकनाथ खडसेंवर आरोप. शरद पवार गटाकडून बारामती इंदापूरमध्ये पक्षबांधणी. बारामती तालुका अध्यक्षपदी जगताप तर इंदापूर तालुका अध्यक्षपदी तेजसिंह पाटील यांची निवड. बनावट नोटांसंदर्भात नागपुरात ATSची कारवाई. हसनबाग परिसरात ATSची शोध मोहीम. सोलापुरातील चिंचोळी MIDC ड्रग्ज फॅक्टरी कारवाईनंतर आणखी एक कारवाई. मोहोळ तालुक्यातील देवडी फाटा इथं पुन्हा ड्रग्ज पकडले. 2 आरोपींकडून 3 किलोचं ड्रग्ज पोलिसांनी केलं जप्त. ड्रग्ज हटवा नाशिक वाचवा म्हणत काँग्रेसचे नाशिकात मानवी साखळी आंदोलन. आंदोलनामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी. पुण्याच्या खडकवासला धरणात मुदत संपलेली औषधं फेकल्याचा प्रकार समोर. औषधं फेकून पाणी खराब करण्याचा अज्ञातांचा हा प्रयत्न होता. धरणात कचरा फेकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते. गोंदियाच्या देवरी परिसरातील घरात फ्रीजचा स्फोट होऊन घराला आग लागली. सरपंचासह गावकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. नवी मुंबईच्या तळोजा MIDC मधील एक्झिक्युटिव्ह इन हॉटेलमध्ये ग्राहकांच्या जेवणात आढळलाय झुरळ. हॉटेल मालकांची उडवाडवीची उत्तरं. भंडारा जिल्ह्यात पीक विमा योजनेपासून शेतकरी वंचित. शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात कापसाला गेल्या महिन्याभराच्या तुलनेत 2000 रुपये कमी भाव. शेतकरी चिंतेत. कापसाला चांगला भाव देण्याची मागणी. धुळे जिल्ह्यात बाजारी कापणीला सुरुवात तर पाऊस कमी झाल्यानं उत्पन्नात घट होण्याची शक्यता. परभणी जिल्ह्यात सोयाबीन काढणीला वेग. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात घट. धुळे जिल्ह्यात झालेल्या कमी पावसामुळे रब्बी हंगामाचं क्षेत्र घटणार. पावसाअभावी यंदा पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत.
परभणीच्या पाथरी येथील शाळा संचालकांचं उपोषण, जिल्ह्यातील अनधिकृत इंग्रजी शाळा बंद करण्याच्या मागण्यांसाठी उपोषण। गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील पांजरा गावाजवळ खासगी रुग्णवाहिका उलटली, दोन जण किरकोळ जखमी, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही।